उद्या तर बँकेला सुट्टी असल्यामुळे उद्या मॅच एक्साइटेड होऊन बघणार म्हणजे बघणार. आणि उद्या शनिवार आहे आणि कॉलेजला देखील सुट्टी आहे उद्या, त्यामुळे आम्ही सामना फुल मजेत बघणार आहे. कल इंडिया जीतेगी तो हम फटाके की लढी लगाएंगे. अपेक्षा काय आहे, जास्तीत जास्त 300 रन हवे म्हणजे बघायला बरं वाटेल, नाही तर 100-150 मध्ये गुंडाळले तर फायदा नाही. बाबर आझम नाहीतर मग रिझवान दोघच चालते, कारण की त्यांच्यावर जास्त प्रेशर आहे. उद्या नाही येणाऱ्या कुठलीही मॅच असेल पाकिस्तान बरोबर तर भारताचाच विजय होईल. भारत पाकिस्तान म्हटल्यानंतर तर विशेष हार्ड आहे. हाय हॅलो नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. उद्या मोस्ट अवेटेड भारत पाकिस्तानचा वर्ल्ड कपचा सामना रंगणार आहे अहमदाबादमध्ये, आणि त्याच निमित्ताने आपण सर्वसामान्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्यांना उद्याच्या मॅचबद्दल काय वाटतं हे सर्व जाणून घेत आहोत. उद्याची मॅच पाहणार आहेस का? हां. कोण जिंकेल? इंडिया. उद्याच्या मॅचमध्ये भारत जिंकणार आहे, प्रश्नच येत नाही, कारण की आणि मॅच मला नाही वाटत की टफ होईल, वन साईडच होईल, कारण की त्यांच्यावर जास्त प्रेशर आहे. फेवरेट प्लेअर कोण तुझा? रोहित शर्मा. रोहित शर्मा, काय आवडतो रोहित शर्माबद्दल? त्यांनी अफगाणिस्तानची मॅच आहे ना, त्यांनी ना शतक दिले. शतक दिलं? हां. 135 रनाचा कुस्तो करते. तुझा फेवरेट प्लेअर कोण? विराट कोहली. काय बरं? ॲग्रेसिव्ह. द मोस्ट रिझन एव्हरी फॅन. फेवरेट प्लेअर कोण आहे तुम्हाला? विराट कोहली. विराट कोहली क्यों पसंद है तुम्हारा? ऐसे ही बैटर. मेरे लिए MS धोनी बहुत अच्छा है, वो खेलने में क्रिकेट में बहुत क्रिकेट बहुत अच्छा लगता है. कल इंशाल्लाह कल जरूर देखूंगा. अब इंडिया जीतेंगे. फेवरेट प्लेयर तो विराट कोहली, रोहित शर्मा. फेवरेट तो विराट है, दूसरा कौन असणार सध्या तरी? उद्याची मॅच खूपच छान होईल. आणि अपेक्षा काय आहे, जास्तीत जास्त 300 रन हवे म्हणजे बघायला बरं वाटेल, नाही तर 100-150 मध्ये गुंडाळले तर फायदा नाही. मागच्या मॅच फर्स्ट मॅच मध्ये विराट कोहलीने फॉर्म केला आणि त्यानंतर रोहित शर्माने फॉर्म केला, त्यामुळे म्हणजे आपली भारताची टीम तर परफॉर्म बेस्टच आहे. त्यानंतर पाकिस्तानची जी टीम आहे यावेळेस ती तर एकदम म्हणजे ती पण चांगलं एकदम स्कोरवर आहे. 8 वेळा जिंकू जर उद्या जिंकलो तर, आणि मॅच टफ होईल. मॅच का टफ का, कारण की मागच्या मॅचमध्ये पाकिस्तान 350+ चेस केलेलं आणि त्यांचे प्लेअर पण चांगले, तर ह्यावेळेस वॉच आउट करायचं असेल तर बाबर आझम त्यांच्याकडनं, नाहीतर मग रिझवान दोघंच चालते. इंडिया जीतेगी तो हम फटाके की एशिया कप में जैसा जीती थी तो हमारे यहाँ पे फटाके की लड़ी लगाए थे, वैसे ही हम लगाएंगे इस बार. उद्या भारत पाकिस्तान सामना होणार आहे आणि उद्या शनिवार आहे, त्यामुळे आम्ही सामना फुल मजेत बघणार आहे आणि कॉलेजला देखील सुट्टी आहे उद्या शनिवार असल्यामुळे. आणि भारत पाकिस्तान म्हटल्यानंतर तर विशेष हार्ड आहे. उद्या भारत पाकिस्तान मॅच आहे, तर उद्या मॅच बघायला खूप एक्साइटेड आहोत. आणि प्लसमध्ये उद्या भारत मॅच 100% जिंकणार म्हणजे जिंकणार. आणि बेस्ट प्लेअर तर आपले विराट कोहली, रोहित शर्मा तर आहे. उद्या तर बँकेला सुट्टी असल्यामुळे उद्या मॅच एक्साइटेड होऊन बघणार म्हणजे बघणार. उद्या भारत पाकिस्तान मॅच ही अहमदाबादमध्ये होणार आहे आणि त्याची पूर्ण भारतामध्ये होणार असल्यामुळे त्याच्यात उद्या भारत पाकिस्तान मॅच असल्यामुळं जी एक्साइटमेंट आहे ती वेगळीच आहे. उद्या आता इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, सेलिब्रेशन वगैरे करायचंच आहे जिंकल्यावर. ऑफकोर्स आपण जिंकणार आहे. इंडिया जीती ना तो मिठाई वाटूंगा और चॉकलेट खाऊंगा. तर उद्या जी काय मॅच आपली चालणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान, तर आमचा पूर्ण भारतीयांचं असं मत आहे की उद्या नाही येणाऱ्या कुठलीही मॅच असेल पाकिस्तान बरोबर तर भारताचाच विजय होईल. आणि भारताच्या विजयामध्ये संपूर्ण भारत हा त्यांना आशीर्वादित करेल, पूर्ण जे आपले प्लेयर आहेत आणि जी आपली टीम आहे, मग बॅट्समन असो बॉलर असो किंवा विकेटकीपर असो, सर्वांचं जो परफॉर्मन्स आहे तो 100% बेस्ट होणार आणि आमचा त्यांना संपूर्णपणे जनमत आणि बेस्ट विशेष सदिच्छा आहेत. टक्कर काही जास्ती फार होणार नाही, भारत मॅच 100% जिंकणार म्हणजे जिंकणार. आणि जर पाकिस्तानची टीम बघितली तर ती एकदम जबरदस्त एकदम फॉर्ममध्ये खेळत आहे आणि भारत देखील एकदम फॉर्ममध्ये खेळतो आहे. मागील मॅचमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध रोहितने एकदम चांगली पारी खेळलेली आहे, त्यामध्ये त्यांनी शतक मारलेलं आहे. विराट कोहली देखील फुल फॉर्ममध्ये खेळलेला आहे. आणि जर बघितलं तर भारताची टीम देखील एकदम धासू खेळते असं आपण म्हणू शकतो.